नमस्कार राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समू रणजित सिंग घाटगे यांनी केली येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी घाटके यांनी केली याप्रसंगी ते बोलत होते जिल्हा परिषद सदस्य शमिका महाडिक राजेश पाटील व सुरेश पाटील प्रमुख उपस्थिती होते श्री घाडगे म्हणाले महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मागील सरकारने दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते या सरकारने वीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना पन्नास हजार अद्यापही मिळाले नाही व शेतकऱ्यांना सन्मानजनक पॅकेज जाहीर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावे असे त्यांनी सांगितले आहे व शेतकरी इनोस मुल्ला यांनी शिरोलीत उस्तोणी मजुरांची संख्या वाढवण्याची मागणी केली भाजपाचे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष भगवानराव काटे निवास कदम कृष्णात करपे बबन सपका सतीश पाटील व ग्रामविकास अधिकारी ये दिलीप शिरोळे मदम संकपाळ निशिंग एकनाथ संकपाळ आदी उपस्थित होते तर महत्त्वाचे बघा मित्रांनो चिखल तुडत भात भातीची पाहणी पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता यामुळे बांधावरूनच नुकसान झालेल्या पिकाची पाहणी सिंग घाटके करतील अशी शक्यता हो। धरलून सर्व नेते कार्यकर्ते बांधावर उभे होते मात्र श्री घाटगे चिखल तुडव्यात थेट भात पिकाचे नुकसान झालेल्या शेतात गेले व यामुळे कपडे बुटाचा डामडोल बाजूला ठेवत सर्वांना चिखल तुडव्या शेतात जावे लागले तर महत्वाचे बघा मित्रांनो त्यांनी काय मागणी केली आहे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजाराची भर भरपाई द्यावी सिंग घाटगे यांनी सांगितले आहे तसेच शिरोरी पुलाची कोल्हापूर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष शाहू सागर कारखान्यांचे अध्यक्ष सम्रित सिंग घाटके यांनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असे सांगितले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र